नमस्ते मैत्रिणींनो, टेस्टी रेसिपी मराठमोळे भाषेतून आज मी घेऊन आले तुमच्यासाठी गावरान मक्क्याची उसळ। तर यासाठी घेतली मी मक्का, सोलून घेतली, असे दाणे काढून घेतले, तिचे तिखट घेतले, हळद घेतली आहे, मीठ अर्ध्यापेक्षा कमी, लिंबू घेतलाय, कोथिंबीर, कांदा घेतलाय चिरून, लसणाच्या एक दोन पाकळ्या घेतल्या बारीक चिरून, मोहरी आणि थोडंसं हिंग। तर मैत्रिणींनो, आपण आता याला काय करणार आहे, याला मिक्सरमध्ये आपण थोडंसं एक एक मिक्सर फिरवून घेणार आहे। याला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे, जास्त पण बारीक नाही करायचं, साधारण एक फेर फिरवायचं फक्त मिक्सरचा। तर आपण याला अगोदर बारीक करून घेऊयात। हे बघा मैत्रिणींनो, मी असं हे बारीक करून घेतलं मिक्सरमध्ये। तर आता आपण याला बनवायला सुरुवात करूया। मी कढईमध्ये तेल ठेवलंय तापत। आपण यात मोहरी घालूया। मोहरी तडतडायला लागली, कांदा टाकू, हिंग टाकते, आपल्याला कांदा हा थोडासा लालसर परतून घ्यायचा आहे। आता आपण याच्यात लसूण घालूया। तुम्ही यात हिरव्या मिरच्या पण वापरू शकता, हिरव्या मिरची काप करून तिखट टाकणार आहे म्हणून मी हिरव्या मिरची नाही घेतली। आपला कांदा परतून झालाय। आता मी याच्यात तिखट घालतीये। तिखट तुम्ही तुमच्या टेस्टनुसार टाका, तिखट पाहिजे असलं तर तिखट थोडं एक्स्ट्रा टाका। आता मी घालते हळद, मिक्स करून घ्या। कोथिंबीर घाला, आपण हे जो मक्का बारीक करून घेतलाय तो घालूया त्या। आणि मीठ घालतीये, याला थोडस तेल जास्तच राहू द्या, कारण जर जास्त कवळी जर मक्का असली ना दाणे तर ते कढईला चिटकतात। तेल थोडंसं जास्तच राहू द्या, किंवा तुम्ही परतताना हे परतून घेताना पण वरतून थोडंसं टाकू शकता तेल। बघा मैत्रिणींनो, आपल्याला हे छान आता असं परतून घ्यायचं आहे, म्हणजे आपण जसं जसं परतून यायला तसं तसं ह्या दाण्यांचा कलर चेंज होत जाईल। कारण याच्यामध्ये काही अख्खे दाणे असतात ना, ते थोडे शिजायला नरम व्हायला वेळ लागतात, म्हणून याला 15 ते 20 मिनटं तरी परतून घ्यायचं। आणि थोडं थोडं मध्ये मध्ये ताट ठेवून त्याच्यावरती त्याला वाफ येऊ द्यायची, पाणी वगैरे टाकायचं नाही याच्यामध्ये। हे बघा मैत्रिणींनो, मी 2 मिनटं याच्यावर झाकण ठेवलं होतं, झाकणवर ठेवल्यामुळे त्याच्यावर वाफ छान दबल त्याच्यामध्ये, आणि जे आपले राहिलेले दाणे ते व्यवस्थित शिजतील। शाईन येते त्या दाण्यांना। आता आपण ह्याच्यात लिंबू पिळूया। हे लिंबू तुम्ही वरतून नाही घेतलं तरी चालेल, किंवा ह्याच्यातही टाकलं तरी चालतं। व्यवस्थित मिक्स करून घ्या। बघा मैत्रिणींनो, आपली मक्क्याच्या दाण्याची उसळ आता तयार आहे। आपण गॅस बंद करूया आणि याला सर्व्ह करूया। आपली अशी
मक्याच्या दाण्याची उसळ आता तयार आहे. तर मैत्रिणींनो, असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी टेस्टी रेसिपी मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. धन्यवाद.